विरोधकांच्या संघर्ष यात्रेचा आज चौथा दिवस आहे. विरोधकांनी जालना येथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यात. शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक विरोधकांच्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवारांसह अनेक दिग्गज नेत्यांनी या ठिकाणी सभा घेत शेतकऱ्यांना संबोधित केलेलं आहे. यावेळी अजित पवारांनी सरकारवर जोरदार टीका करत मागेल त्याला शेतळी देण्याच्या शेतकऱ्याच्या केवळ थापाच असल्याची या ठिकाणी टीका केली आहे. तसंच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नाचा खर्च कुठून आला असा सवालसुद्धा त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला. त्याचप्रमाणे 1 एप्रिल हा दिवस मोदींचा फेकू दिवस म्हणून घोषित करावी अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.